स्वामी म्हणतात, दुःखी राहू नका, भरोसा ठेवा, मी तुमच्या बरोबर आहे. जेव्हा कोणालाही कोणाबरोबरचं नातं संपवायचं असतं, तेव्हा तो शब्दांचा गोडवा संपून टाकतो. तुम्ही जेवढे घाबरणार, लोक तुम्हाला तेवढेच घाबरवतील, आणि जेवढी तुम्ही हिंमत कराल, मोठी मोठी लोकसुद्धा तुमच्या समोर मान चुकवतील. भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं काही चांगलं मिळतं, तर भाग्यशाली ते असतात त्यांना काही मिळाले तरी ते त्याला चांगलं बनवतात. लोकांच्या निंदेमुळे दुःखी होऊन सुद्धा रस्ता बदलू नका, कारण सफलता लाजून नाही तर साहसाने मिळते. आयुष्याचा रस्ता तयार मिळत नाही, स्वतःच बनवावा लागतो. ज्याने जसा मार्ग बनवला त्याला तसेच यश मिळते. एवढे समजदार बना की कोणालाही माफ कराल, पण इथे मूर्ख बनवू नका की परत त्याच्यावर विश्वास ठेवणार तुम्ही. दिवसातून एकदा तरी स्वतःबरोबर बोला, नाहीतर तुम्ही एका चांगल्या माणसाबरोबर बोलण्याची संधी गमावून बसवाल. आयुष्यामध्ये थोडे दुःख असणे सुद्धा गरजेचे आहे. नेहमी सुखच मिळत राहिले तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही पुढे जाऊ शकणार नाहीत. कधी कधी माणूस न तुटतो ना विखुरतो, तर तो हारतो कधी स्वतःशी तर कधी नशिबाशी. जेवढ्या कमी अपेक्षा ठेवतात तेवढे तुम्ही आयुष्यामध्ये खुश राहाल. आयुष्यामध्ये जास्त नाते असणं पण गरजेचं नाही, पण जी नाती आहे त्यांच्यामध्ये आनंद असणे गरजेचे आहे. गीतेमध्ये लिहिले आहे की जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. माणसाची इच्छा असते की उडण्यासाठी पंख मिळावेत, आणि पक्ष्यांची इच्छा असते की राहण्यासाठी घर मिळावे. माणसाचा हा चुकीचा विचार आहे की एकटा माणूस काय करू शकतो, पण पहा त्या सूर्याकडे जो एकटाच सगळ्या जगाला प्रकाश देत आहे. जगामध्ये सगळ्यात आनंदी तेच लोक आहेत ज्यांना हे समजले आहे की दुसऱ्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवणं हा मूर्खपणा आहे. जी लोक मनापासून आवडतात त्यांना सांभाळून ठेवा, जे लोक मनातून उतरतात त्यांच्यापासून सावधच राहा. फायदा सगळे खाली पडलेली गोष्ट आहे जी लोक उचलत राहतात. तुम्ही जेव्हा जेव्हा लोकांना संधी देणार ना, तेव्हा तेव्हा हे ते तुम्हाला फक्त धोका देतील. ज्याप्रमाणे विविध मार्गाने येणारे पाणी समुद्राला मिळते, त्याचप्रमाणे माणसाने निवडलेला प्रत्येक मार्ग चांगला असो किंवा वाईट देवापर्यंत पोहोचवतोच. आयुष्यामध्ये तुम्हाला रागवणारा समजून सांगणारा कोणी असेल तर त्याचे खरंच उपकार माना, कारण ज्या भागांमध्ये माळी नसतो ना ते बाग लवकर ओसाड पडते. झाड कधीही फांद्या तोडल्यामुळे सुकत नाही तर मूळ कापल्यामुळे सुकत. त्याचप्रमाणे माणूस त्याच्या कर्मामुळे नाही तर माणूस आपल्या विचार आणि वागण्यामुळे हरतो. जगाने चेष्टा केली किंवा तिरस्कार तरीही त्याचा विचार न करता माणसाने आपली कर्तव्य करत राहिली पाहिजे. एखाद्या दिवशी तुमच्या समोर कोणतीही अडचण आली नाही तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही चुकीच्या रस्त्यावर आहेत. आयुष्यामध्ये या दोन लोकांपासून नेहमीच सावध रहा. एक जे कामात असल्याचा देखावा करतात आणि दुसरे घमंडी लोक. कारण कामात असल्याचा देखावा करणारी व्यक्ती त्यांच्या मर्जीनुसार बोलते आणि घमंडी व्यक्ती त्याच्या स्वार्थासाठी आठवण काढते. चांगला निर्णय घेणे कौशल्य नाही, पण त्या निर्णयाला बरोबर सिद्ध करणे हे खरे कौशल्य आहे. आता स्वामी म्हणतात की चूक प्रत्येक माणसाकडून होते, पण चुका सुधारतो तो जो माणूस मनाने साफ असतो आणि नात्यांना गमवण्याची त्याची इच्छा नसते. माणसाने स्वतःच्या नजरेमध्ये बरोबर असले पाहिजे, नाहीतर जग तर देवासमोर सुद्धा नाराज आहे. लोकांना पाहिजे असतं की तुम्ही चांगलं काम करावे, पण लोकांची कधीही अशी इच्छा नसते की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले करावे. डोळ्यांवर झोप खूप आहे,
पण झोपायचं नाही। हीच वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची, त्याला गंबायचं नाहीये। हे बघा, कर्मामुळे ओळख मिळते माणसाला। महागाचे कपडे तर पुतळे सुद्धा घालतात दुकानांमध्ये। घमेंड माणसामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट असते की तो समोरच्याला कधीही जाणीव होऊ देत नाही की तो स्वतः चुकीचा आहे। तर मित्रांनो, हे विचार तुम्हाला कसे वाटले याबद्दलची प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा। माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, अशाच नवनवीन गोष्टींसाठी स्पार्क मोटिवेशनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।